नमस्कार। आज आपण मिशन आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग आजच्या या तासाला आपल्याला इयत्ता 5वीच्या गणित विषयामधल्या अत्यंत रंजकपूर्ण आणि मार्क मिळवून देणारा असा हा जगत या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर बघा, जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाद्वारे मिशन आरंभ 2024-25 या उपक्रमांतर्गत इयत्ता 5वीसाठी हा सगळा एक छान असा कार्यक्रम चालू आहे। त्या अंतर्गत आज आपण जो घटक पाहणार आहोत त्या घटकासाठी तुम्हाला प्रत्यक्ष थोडा विचार करून त्याची उत्तरं द्यायची आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये गणिती आकडेमोड कमी आहे पण प्रत्यक्ष विचारावर जास्त भर आहे। पाहूया आपण। बघा, घटकाचं नाव आहे भूमिती। बघा, भूमिती मधला उपघटक म्हणजे भूमिती या घटकांतर्गत बरेच घटक आहेत, त्यातला हा एक उपघटक आहे। त्रिमित वस्तू व घडणी, बघा कोणतीही गोष्ट जर आपण नीट वाचन केली तर ते वाचलेलं जर नीट समजतं ना तर आपला आर घटकाशी जास्त काम आहे, म्हणजे याच्या नावात त्याचं उत्तर आलं। ते कसं आहे आपण पाहणार आहोत। त्रिमित वस्तू व घडणी, या उपघटकामध्ये भारांश म्हणजे टोटल या घटकासाठी भारांश किती आहे, उपघटकासाठी नाही, या भूमिती या घटकासाठी भारांश म्हणजे त्याला भार, त्याला असलेले गुणाची टक्केवारी 14% आहे। म्हणजे याला गुण आहे 14, या भूमिती उपघट या भूमिती घटकाला म्हणजे 14 गुण आहे। प्रश्न संख्या 7 आपण हे मागच्या वेळेला सुद्धा पाहिलं होत। भूमिती हा घटक या घटकामध्ये त्रिमिती वस्तू व घडणी। आता आपण या उत्तरांमध्ये भूमिती या शब्दामध्ये काय आहे, भू आणि मिती। भू भूगोल, भूमिती, भूमापन अशा अनेक अर्थाने हा भू शब्द येतो। भू म्हणजे जमीन, भूमी धरणी, भू भूमाता म्हणजे जमीन आपली माता। भूच मापन करणे मिती, मिती म्हणजे मापन। असे जेवढे जेवढे आकार जमिनीवर आणि ते पण त्याच आपण मोजमाप देतो, मापन करतो, अशा सगळ्या आकारांचा समावेश भूमिती यामध्ये येतो आणि त्यामध्ये असलेले घटक आकार। जर आपण नीट पाहून आपण जर याच्याकडे पाहिलं तर तुम्ही लगेच म्हणतात की हा चौरस आहे। चौरस म्हणण्याआधी याला याचं मूळ नाव काय आहे बघा, चौरस हे याचं मूळ नाव नाही, हा चौरस आरेखन आणि त्याच्यासाठी महत्वाच्या काही अटी आहेत, त्या पाहिल्या तर हा चौरस होईल। सगळ्यात आधी हा चौकोन आहे, क्वाड्री लॅटरल, क्वाड्री म्हणजे चार। मग हा चौकोन आहे कारण बंदिस्त चार बाजू, त्यानंतर जर याने पहिली अट पाहिली तर कोण 90° आहे आणि दुसरी अट याच्या समोरासमोरच्या फक्त नाही तर याच्या सगळ्या बाबतीत जर सारख्या मापाच्या असतील, म्हणजे जर ही 7 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 7 आणि सर्व बाजू 7 सेंटीमीटर असतील तर आपण त्या चौरस घेऊ शकतो आणि हा चौरस आपण जमिनीवर टेकवला या चौरसाचं माप घेऊ शकतो। हा चौरस त्याला 2 गोष्टी आहेत, बघा त्याची
ही जी लांबी आहे, ही लांबी आपली आहे आणि ही रुंदी आहे, आणि त्या लांबी आणि रुंदी सारखीच आहे. म्हणजे ही एक गोष्ट आणि ही दुसरी गोष्ट. गोष्ट म्हणजे त्याला मोजण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या दोन आहेत. आता या कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्रिकोण. त्रि म्हणजे तीन. आपण मला असे पाहिलं शब्द जर तर त्याचा समजा त्याचा अर्थ काय आपल्याला या ठिकाणी माहिती. त्रि म्हणजे तीन. तीन बाजूंनी बंदिस्त असलेला कुठलाही आकार तो जर बंद केला बंदिस्त हा शब्द वापरतो. तीन बाजू आहेत म्हणजे याला कोण पण तयार होती. तीन कोण आहे म्हणून कोण नळाचा म्हणताना नळाचा त्रिकोण शब्द लिहिताना आपण बाणाचा नळ वापरतो. त्रिकोण त्रिकोणाचं त्या तीन बाजू आहेत. जर मला याच्या आतला भाग मोजायचा असेल तर मला याच्या दोन गोष्टी लागतात. म्हणजे हे मोजण्याकरता पण मला दोन गोष्टी लागते. मी बाजू मोजत नाही, मला आतला भाग मोजायचा. तिथं सुद्धा मला आतला भाग जो रंगवलेला आहे तो मोजणे म्हणजे दोन गोष्टीची गरज आहे. एक गोष्ट त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि इथं सुद्धा मला ज्या दोन गोष्टी लागणार आहेत त्याच्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये घेऊन तो फॉर्मॅट म्हणजे आपण त्याला सूत्र म्हणतो. मग या दोन गोष्टी पुनरावृत्ती गुणाकार केला मला आतली जागा मिळणार नाही. म्हणजे आतली जागा शोधणे ही गोष्ट आपण बघतो आणि या दोन दोन गोष्टीच्या शब्दावरून आपण पुढचे शब्द पाहतो. बघा आता हा तिसरा आहे आपण तो आता पर्याय घेऊ. हा जो आकार आहे सगळ्यांना माहिती या हा आकार आहे थाळी. पण याचं मूळ नाव काय आहे तर याचं मूळ नाव आहे चौकोन क्वाड्री लॅटरल. हा चौकोन आहे. पण चौकोनाचा हा एक प्रकार आहे खाय आहे समोरासमोरच्या बाजूचा आपल्या ही आणि लगतची बाजू मात्र चालणारी आणि कोण मात्र चालते. आता याच्या आतली रंगवली जागा मला शोधण्याकरता जी लांब बाजू आहे त्याला आपण लांबी म्हणून म्हणजे जी एक गोष्ट लागली आणि जी रुंद बाजू आहे त्याला रुंदी म्हणून दुसरी गोष्ट. या ठिकाणी सुद्धा मला दोन गोष्टींचा वापर करायचा आहे. बघा त्या सगळ्या गोष्टी मी जर जमिनीवर ठेवलं तर या जमिनीला खाली येतात. म्हणजे जमीन म्हणजे एक प्रतल. हा खडा या ठिकाणी प्रतल आहे असा आहे. त्या खड्यावर राहत होते आपण पाहिलेले आहे हा प्रतल असा. जमीन हा प्रतल जमीन ही प्रतल आडवी येईल ज्याच्यावर आपण त्या आकृत्या काढल्या त्या आकृत्या अशा या ठिकाणी बघते. आता वर्तुळ वर्तुळाला सुद्धा त्याला वर्तुळाची आपली गाडा शोधण्याकरता मला दोन गोष्टी. असे म्हटलं वर्तुळाला दोन गोष्टी कुठं आहे तर वर्तुळाला एकच गोष्ट आहे ती म्हणजे त्याची त्रिज्या. बरोबर आहे. वर्तुळाची त्रिज्या या केंद्रबिंदू पासून जेवढं भाग कोणाचे वर्तुळ काढले त्याला आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणतो. मग इथे ही एकच गोष्ट आहे. पहिली दोनदा घ्यायची आहे. जेव्हा ही दोनदा गुणाकारामध्ये आपण घेऊ दोन वेळा घेऊ गुणाकार तेव्हा मला याच्या अर्थ नाव करतो. आतापर्यंत चारही शब्दांसाठी त्या आकृत्यांसाठी दोन 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 हा शब्द वापरला. आता आपण आपल्या मराठी व्याकरणाकडे येऊ आणि फक्त मी दोन हा अंक या ठिकाणी ठेवतो आणि मग आपली आपल्याला काय करायचे बघा. फक्त दोन पाहिजे आपल्याला हा दोन परत आपण जो रंगवलेला भाग आहे तो आपण पाहायचा दोन वेळा. आपण या आपल्या आकाराचं माप मोजण्याकरता माप म्हणजे किती आपल्या आकाराचं मोजण्याकरता मला दोन वेळा किंवा दोन गोष्टींची गरज पडते. त्या गोष्टी करतात आपल्या म्हणजे दोन गोष्टी आपल्याकडे गुणाकार केला तिथं सुद्धा त्याचं मिती त्याचं माप मोजण्याकरता मला दोनची गरज पडली. त्या आल्यापासून दोन म्हणजे द्वी दोन म्हणजे काय म्हणून याला माप मोजण्याकरता दोन गोष्टींची गरज आहे. याच्या आतला भाग त्याच्या आत व्यापलेली जागा आपल्याकरता दोन गोष्टींची गरज आहे. म्हणून या सगळ्या आकाराने द्विमिती असं आपण म्हणतो. द्विमिती दोन गोष्टींचा उपयोग करून केलेलं मोजमाप. आतली जागा बाहेरची नाही. बाहेरची कडा ही वेगळी आहे. बाहेरची कडा मोजण्याकरता एकाच गोष्टीची गरज आहे. त्याच्या लांबीची गरज असते. ही फक्त आपल्या जागेशी संबंधित आहे. म्हणजे त्या जागेला काय म्हणतो
क्षेत्रफळ एरिया ओके। आता ह्या दोन आकृत्या बघू, या कृती थोडी का स्वतंत्र आहे या अर्थापेक्षा आहे। समोर नारंगीचे हा रंग तो दिसतोय ठीक आहे, आणि ही खालची आकृती सुद्धा जरा मोठी आहे या अर्थापेक्षा बरोबर। मी सगळ्या बाजूने ठरवतो त्याचे कारण आहे बघा, आणि वरची आकृती जर ती व्यवस्थित पाहिली तर ती याच्यासारखी पण असू शकते। हा डाव्या भाग आपला कशातला साक्षरी मधला आजार छोटा आहे, मला त्याच्यावर अडचण येईल तर आपल्या घरी यात्रेतला क्यूब असतो बघा, क्यूब बऱ्यापैकी मोठा आहे। इथं फरक काय आहे, ही जर ही बाजू जेवढी आहे समजा याला आपण 5 सेंटीमीटर म्हणून, त्याची रुंदी सुद्धा 5 आहे असं आपण गृहीत धरू सेंटीमीटर, आणि याची उंची आहे ती उंच जी जागा आहे ती सुद्धा 5 आहे असं फरक आपण गृहीत धरू। ती नसू पण शकते, पण जर आपण सारखी जागा धरली आणि हा आकार या ठिकाणी बघू पण याची ही आणि ही उंची काय सारखी नाही, म्हणून हा प्रत्येक नको आपण हा बघू शकतो। किंवा सारख्या आकार असलेला मला जो भाग बघायचा आहे तो नंतर बघायचा आहे, पण आपण आपण हा सारखा आकार या ठिकाणी करू शकतो। जो आकार तयार झाला हा माझा आकार या ठिकाणी परफेक्ट सारखा आहे। समजा हा माझा 7 सेंटीमीटर झाला, दिला रुंदी पण 7 झाला म्हणजे उंची पण 7 सेंटीमीटर आहे। मग हा जो आकार तयार झाला त्या आकाराला काय नाव आहे हे नाव आपण पुढे पाहूया। त्याच्या आर्थिक जागा शोधण्याकरता, ती जागा शोधण्याकरता मला 3 गोष्टींची गरज आहे, त्याची लांबी, त्याची रुंदी आणि याची उंची। या तिघांचा जेव्हा मी गुणाकार करेल तेव्हा मला आपली जागा मिळणार आहे, ती जागा अवकाशात जी जमीन सोडून वर आहे म्हणून त्याला अवकाश शब्द आपला, आणि या जागेचं मोजमाप करणे या क्रियेसाठी मोजमाप म्हणजे मापन या सुद्धा सेम, या जागेचं मोजमाप करण्यासाठी मला 3 गोष्टींची गरज आहे, 3 त्याच्या लांबी रुंदी आणि उंची LBH लेन ब्रिथ अँड हाईट। मग 3 गोष्टी जेव्हा मला लागतात तेव्हा मी त्याला स्त्री हा शब्द वापरू शकतो। मापन करण्याकरता आपली जागा मोजण्याकरता 3 गोष्टींची गरज म्हणून त्रिमिती, म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्द पाहण्याचा चित्र आपल्याला आपल्या जवळची आहे सोपी आहे, पण त्यातला फरक कळत नाही वस्तू जर असेल तो वस्तू आणि चेंडू यातला फरक काय आहे ते मागच्या तासाला आपण पाहिलेला आहे। आपण पुढे जाऊया बघा, आता त्रिमितीय वस्तू, त्रिमितीय त्रि म्हणजे 3, मिती म्हणजे मोजणे, जागा मोजणे असतात काय ना आपण बघा। पुस्तक, कपाट, डस्टर, माझ्या जवळ एक वस्तू आहे त्याला असं उभं वगैरे आरोपच करू शकतो बघा। ज्या वस्तूंची ती वस्तू आहे, ज्या वस्तूंची लांबी रुंदी व उंची ही तिन्ही मापे मोजता येतात, लांबी त्याची लांबी बघा त्याची लांबी जी आहे लांबी, नंतर हे रुंदी रुंद बाजू, रुंद म्हणजे या लांबीपेक्षा छोटी असलेली रुंद बाजू, या दोन बाजू जमिनीवर टेकल्या किंवा या प्रतलावर टेकल्या जातात लांबी हे रुंदी, पण ही जी उंची आहे ती या प्रतलापासून बाहेर आहे ती आहे अवकाशात उंची। ही जी उंची किंवा याला जाडी पण म्हणू शकतो, त्या उंचीमुळे विशिष्ट आकार मिळाला आहे म्हणून तिन्ही मापे आपण मोजू शकतो, आणि या 3 मोजलेल्या मापांचा वापर करून त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमधली जागा ती किती आहे, त्याच्या आतमध्ये किती हवा मावू शकते, त्याच्या आतमध्ये किती पाणी बसू शकतं मावू शकतं हे आपण काढणे म्हणजे याचं मोजमाप करणे याला शब्द आहे घनफळ। ते आपण घनफळामध्ये पाहू, पण हे माप काढण्याकरता मला 3 गोष्टींची गरज आहे, म्हणून यासारख्या सगळ्या वस्तूंना आपल्याला त्रिमिती वस्तू असं म्हणावं लागेल। त्रिमिती ज्या वस्तूंची लांबी रुंदी वगैरेची ही तिन्ही मापे मोजता येतात किंवा जाणवतात, त्याला आपण स्पर्श करू शकतो, त्यामध्ये म्हणजे त्याला आपण टच करू शकतो, स्पर्श करून आपण पाहू शकतो, दोन असतात त्याला त्रिमितीय वस्तू असं म्हणतात। आता पुढे जाऊ शकतो, या त्रिमितीय वस्तू मध्ये हे जे दिलेलं आहे हे आता तुम्हाला उपयोगी आहे,
जरी तुमच्या पाठीच्या वर्गासाठी खूप डीप मध्ये जाण्याची गरज नाही, तरी आपण थोडा पुढचा अभ्यास केल्याला कधी पण चांगला हा जर ब्लॉक्स असेल, ते ब्लॉक्स यामध्ये तीन गोष्टी तिथे मापन आहे लांबी रुंदी उंची, मग त्याच क्रमांक तिथं तीन गोष्टी मोजण्याकरता तीन अक्षर असतात। हा या ठिकाणी एक्स अक्ष, या ठिकाणी वाय अक्ष, हा झेड अक्ष। अक्ष म्हणजे एका ठराविक काल्पनिक रेषेभोवती केलेलं त्याचं मापन, काल्पनिक रेषा आहे अशी काही या ब्लॉक्सच्या आत काय शिकणारे नाही, पण ही काल्पनिक रेषा आहे। आपण दोन अक्ष पाहिले ते द्विमितीसाठी असतात, कोणता आकार काढण्यासाठी। हा उभा आपण अक्ष पाहतो वाय अक्ष, आणि आडवा पाहतो झेड अक्ष। जर तिसरा अक्ष रजवडला झेड अक्ष, तर या तीन गोष्टींची या ठिकाणी अक्षामुळं तीन मापे मोजता येतात, म्हणून तीन अक्षांची गरज आहे। एक्स वाय झेड म्हणजे त्याची लांबी, त्याची ही उंची, आणि याची जी रुंदी, लांबी वरतो सेम आहे, लांबी सेम आहे, उंची आहे, उंची त्या ठिकाणी लांबी रुंदी उंची तीन गोष्टी आपल्या त्रिमितीय वस्तू म्हणजे त्रिमितीय आणि द्विमितीय त्यांना फरक आता आपण थोडा फरक समजावून घ्या। सोपा आहे फरक आता आपल्या लक्षात येईल। द्विमितीय वस्तू, आता द्विमितीय वस्तू असतो आज त्याचा आकार असतो आपण महत्वाचा भाग आहे बघा। आता वस्तू आणि आकार काय म्हणजे फरक फरक आहे, फक्त लांबीवरून असणार आहे बघा। आपण कागद घेऊ, आपला नेहमीचा कागद वापरला तरी चालेल। समजा हा माझ्याकडे कागद आहे, आपण असं बघू आणि या कागदाला मी या प्रतलावर ठेवतो या फळावर। आता या कागदाला मी हा कागद काय असा बाहेर आलाय का? अजिबात नाही, तो थोडा एकदम नगण्य असा आहे, पण ठीक आहे। याची जी लांबी आहे त्याची जी रुंदी आहे, आणि लांबी आणि रुंदी या दोन गोष्टी व्हावा मिळाल्या, मग या कागदाने या प्रतलावर, प्रतल म्हणजे हा फळा, तात्पुरता यांच्यासाठी हा फळा प्रतल असतो। जर आपण जमीन ठेवता असं ठेवले जमीन प्रतल, तर याचं माप मोजण्याकरता मला त्याची जी लांबी आणि रुंदी दोनच गोष्टी लागतात। तुम्ही म्हणाल तर याची जाळी आपण बघू, याची जाळी मोजणं थोडं शक्य वाटतं का तुम्हाला? तर नाही, याची जाळी मोजणं हे शक्य नाही, आणि शक्य नाही म्हणण्यापेक्षा जाळी मोजू शकतो आपण, खूप पॉईंट मध्ये जाळी येईल मिलीमीटरचा अजून कमी भाग करत होती, पण इतकी नगण्य जाळी जी आपण अनुभवू शकत नाही ती घ्यायची नसते। म्हणून हा जो कागद आहे, हा कागद ही आपली वस्तू आहे, पण या वस्तूला आपण अनुभवू शकत नाही। हा कागदाचा वरती जेव्हा आपण उचलो, त्याच्यावर आणि ती थर ठेवलो, तेव्हा याला प्रेमी आकार देण्यात येईल। म्हणजे कागदांचा गठ्ठा केला आणि ती एक वरची रीम असली पाहिजे, ती रीम जर असेल तर ती रीम पूर्ण नुसता कागद, रीम पूर्ण मात्र प्रेमित वस्तू येऊ शकते। हा एक सिंगल कागद म्हणा असेल तर याला जाडी नगण्य आहे, पण लांबी रुंदी आहे, दोन गोष्टी आहेत। म्हणून या कागदाने द्विमित वस्तू म्हणतात, आणि या कागदाचा आकार जर मी काढला खऱ्यामध्ये तर या आकाराला द्विमित आकार असं म्हणतात, द्विमित आकार, द्विमिती, द्विमित आकार, त्रिमित आकार, त्रिमित वस्तू, द्विमित आकार पण आपण काढू शकतो, ते पण आपण बघू। आता आपण या स्लाइडवर जाऊया। फक्त लांबी करून दे असणाऱ्या जाडी नसलेल्या किंवा ऑप्शन नंबर नगण्य, आपण काय म्हणतो हे शब्दच वापरत नाही किंवा आपण आपल्याला जाऊ दे काय, पण असे शब्द आपल्याला उपयोगी वापर करू शकतात जेव्हा याच्या संदर्भाने प्रश्न विचारण्याचा उपयोग। न न म्हणजे नाही, गण्य गण्य म्हणजे गणना करू नका, गणना म्हणजे मोजणार, म्हणजे जो मोजल्या जात नाही, जो मोजायला अडचण येते असा नगण्य, याच्या विरुद्ध काय असेल गण्य असेल, नगण्य गण्य गण्य म्हणजे मोजलेला, नगण्य जाणी नगण्य म्हणजे एकदम कमी जाणी, अशा वस्तूने आपण द्विमितीय वस्तू म्हणतो। आपण वस्तू काढली कागद, आणि अशा वस्तू खूप थोड्या आहेत, म्हणजे कागदाच्या स्वरूपातच आहेत, पातळ कागद, थोडा जाड जर आपण पुठ्ठा घेतला
तर आता त्याला जागे असते म्हणजे कुठच्याला पण जीवित वस्तू म्हणू शकत नाही. म्हणजे आपण कधी कम्पॅरिझन करायचं, तुलना करायची जीवित वस्तू आणि क्रिमित वस्तू, जर तुलना आपण करायला शिकलो तर आपल्याला लक्षात येईल की एकदम कमी रुंदी असलेल्या वस्तू त्या जीवित वस्तू आहेत. आता आपण पुढे जाऊया. द्विमितीय वस्तू, आता द्विमितीय वस्तू या ठिकाणी फक्त याचा वापर नाही. द्विमितीय वस्तू या ठिकाणी या गोष्टीचा वापर नाही. इथं समजा इथं उंचीच्या ऐवजी ती मुलगी आहे, त्या तिसऱ्या गोष्टीचा इथे वापर नाहीये. या दोन गोष्टींचा वापर आहे. त्या अक्षामध्ये मी झेड आणि वाय म्हणजे आपण वाय इंटेक्स असे घेऊ शकतो का रेग्युलरली. आपलं अक्षर एक्स वाय झेड हे एबीसीडीच्या कारणाबद्दल म्हणता येईल का अक्षर घ्यायचा वाय अक्ष घ्यायचं असं घ्यायचं का नाही काही आपण कुठलाही घेऊ शकतो. पण एक्स समजा आधी एक्स आणि बघा तर ह्या दोन आकारांमध्ये मला याचं नाव पण म्हणजे हे काढलं जाते हा कागद आणि या कागदाला एक एक पहिला अक्ष वाय अक्ष दुसरा अक्ष हे दोन अक्ष या ठिकाणी वाय आणि झेड अक्ष या दोन अक्षांचा वापर करून काढणार म्हणून याला जीवित वस्तू. तिसऱ्या फक्त दाखवायला दिलेला आहे, तिसऱ्याची गरज नाही कारण याला जाडी अक्ष कुठेही नाही. जाडी आली तिथं त्रिजेचा आकार तयार होतो, तिथे जाडी नाही म्हणून हा त्रिजेचा आकार आहे. बघा द्विमितीय व त्रिमितीय वस्तू फरक. आता या वस्तूंची ही चित्र आहे, या प्रत्यक्ष वस्तू आहे. या प्रत्यक्ष वस्तू तुम्ही आपण बघू शकता. हे प्रतल आहे, तर जमीन जमिनीवर विभागली ठेवली हा खंड्यासारखा दिसणारा दिसणारी वस्तू आणि हा छोटासा तांडू. मग या वस्तूंना आपण आणून बघू शकतो, रात्री हात लावू शकतो, सकाळी बघू शकतो. पण यांचा आकार जर मला कागदावर काढायचा असेल तर कागदावरची बाजू आपण त्याला कागदावर काढू शकतो पण त्याला हात लावू शकतो. म्हणून हा आकार जो आहे हा तीन मिती, मिती म्हणजे मोजणे म्हणून डायमेन्शन असं याला म्हणतात. म्हणून याला थ्री डी असं म्हणतो म्हणतात म्हणू शकतो म्हणजे थ्री डीच म्हणतात त्यात. आणि हा जो दोन गोष्टींचा वापर केलेला आहे मोजण्यासाठी त्या वस्तू कागदावर आपण काढलेलं आहे, त्याचं चित्र काढलेलं आहे. कागदावरची चित्रे म्हणजे टुडी. आता हा टुडी आणि हा थ्रीडी त्यात फरक काय आहे? थ्रीडी मध्ये ही गोष्ट आपण अनुभवू शकतो. आपण बघा थ्रीडी पिक्चर पाहायला जायच्या आधी सिनेमा हॉलच्या प्रवेश करण्याच्या आधी तुम्हाला एक गॉगल मिळतो. तो गॉगल थ्रीडी पिक्चर पाहण्याकरता असतो. तो गॉगल लावला तर आपल्याला ती वस्तू आपल्या अंगावर आल्यासारखी भासेल आपल्या जवळ असं वाटतं की आपण त्याला हात लावू शकतो. तो आभासच आहे पण तो थ्री डी आपल्याला दाखवेल आणि टू डी म्हणजे फक्त कागद त्याचा आभास पण होत नाही आणि याला अशी उचलून जागा दिसत नाही. हा याच्यामध्ये मुख्य फरक आहे. आता ही जी वस्तू आहे तुमच्या समोर याला आपण प्रत्यक्ष हात लावून अनुभवू शकतो, भास त्याला भासवू शकतो ना. पण हा जो आकार आहे याला मात्र कागदावर काढला हा आकार किंवा ही वस्तू आपण कागदावर काढायचा प्रयत्न केला याचा हा आकार येईल. आणि या आकाराला आणखी वस्तू दाखवणे करता मी अगदी आणि कागदावर हे चित्र आपण काढतो आणि प्रत्यक्ष ती वस्तू बघतो. कागदावर काढलेला चित्र हे थ्री डी सारखं दिसतंय पण याला अनुभवू शकत नाही, पण त्या वस्तूला मात्र आपण अनुभवू शकतो. व्यवहारात सर्व वस्तू त्रिमिती असतात, व्यवहारात वापरायच्या सगळ्या वस्तू त्रिमिती असतात, पण त्यांची कागदावरील चित्रे ही द्विमितीय आहे. हे चित्र आहे सगळं चित्र आहे तर हे चित्र द्विमितीय आहे. ती वस्तू मात्र त्रिमित वस्तू आहे. त्या वस्तूचं नाव काय आहे आपण इथे बघायचं. ती वस्तू त्रिमित आहे पण कागदावरचं चित्र ते मात्र द्विमित. ओके आपण बघा द्विमितीय व त्रिमितीय वस्तू द्विमितीय
जरा सी कुछ दिवस के बाद आणखी जाईल. लगेच कळेल जरा काहीतरी झाली आहे. या गाडीला प्रत्यक्षात दिसती गाडी म्हणजे ही वस्तू ही बेमित वस्तू आहे. त्याच्या आपली जागा मोजण्यामध्ये क्षेत्रफळ हे क्षेत्रफळ मोजण्याकरता मला दोनच गोष्टी लागतात. ही त्रिमित वस्तू आहे. याच्या आपली जागा मोजणे म्हणजे क्षेत्रफळ. त्याचं क्षेत्रफळ हे खाली फक्त पृष्ठाचं असतं. पृष्ठफळ त्याच्या हवेतले जे पृष्ठ आहे ते आपण पृष्ठफळ म्हणतो. आणि जे टिकलेलं आहे त्या खालच्या जागेचं क्षेत्रफळ आपण बोलू शकतो. थोडा फरक आहे शब्दांचा. आत्मिक जागा मोजणे म्हणजे बरोबर किंवा अभिन गोष्टी राहतात. आणि तिथे बघतो याची बाजू म्हणजे ती त्रिमित वस्तू आहे. हा चित्र म्हणजे ती पण ही वस्तू त्रिमित आहे आणि ही वस्तू ही द्विमित आहे. तसंच सेम क्वेश्चन या ठिकाणी सुद्धा ती त्रिमित आणि द्विमित वस्तू आहे. बघा आता हा प्रश्न अतिशय महत्वाचा लागला. एकदा ही स्लाईड वाचून घ्या म्हणजे थोडं तुम्हाला वाचून याच्याबद्दल निरीक्षण करू विचार करतील. बघा वस्तूचं चित्र आता हत्ती हत्तीचं लगेच हत्ती इतका मोठा आहे तो अनुभव आहे आपण लगेच जाऊ शकत नाही. पण तो हत्तीचं देखील करत नाही. मग हत्तीचं त्रिमित आहे हे नक्की फिक्स आहे. आता हत्तीचं चित्र दाखवलं इथं समोरून हत्ती दिसतो का खरा भाग समोरचा भाग समोरचा हा भाग समोरून दिसतो. हाच हत्ती जर आपण एका बाजूने पाहिलं तर हा आकार दिसतो. आणि तोच हत्ती जर वरून पाहिला तर याच्या वरच्या एका पाठीच्या आकारामुळे आपल्याला दिसतो. म्हणजे तीन गोष्टींनी आपल्याला पाहिलं. बघा परत तीन अंक आले समोरून. समजा हा एक आकार आहे आपण कपाट बघू शकतो. हा कपाटाचा आकार समोरून पाहिल्यानंतर मला कसा दिसला उभा नंतर तोच ह्या बाजूने पाहिला तरीही त्याची एका साईडची बाजू आपण दिसणार अशी ही बाजू. आणि तोच आकार वरून पाहिला वरून म्हणजे आता वरून याचा जो आकार आहे तो यासारखा दिसतो का. म्हणजे तीन बाजूंनी याला तीन दिशांनी आपल्याला पाहायचं आहे. जे समोरून पाहणार तेच मागून असते तीन त्या बदल नाही. जे एका बाजूने पाहणार तेच दुसऱ्या बाजूने असते. जे वरून पाहणार तेच खालच्या बाजूने सुद्धा असते. म्हणजे याचे सहा पृष्ठ जे आहेत सहा पैकी तीन आकार पाहायचे कारण ते एकमेकासमोर सारखे असते. बरोबर त्रिमितीय वस्तू त्यांच्याकडे समोरून बाजूने व वरून पाहिल्यावर कशा दिसतात याचे निरीक्षण करून याच्याबद्दल सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणजे तुम्हाला कोणताही आकार दिला जातो आणि त्या आकाराबद्दल तुम्हाला सांगितलं जातं. जर हा आकार समोरून पाहिला तरी कसा दिसतो समोरून कसा दिल्यावर समोर आकार दिसतो जसा आहे का तुम्ही बरोबर वरून पाहिला. हा वरून पाहिला तर हाही तर खरी एक म्हणजे वरून फक्त आपल्याला असा वरून जरी वर दिसत तुम्हाला तरी आपण हे बघतो इथं आणि ह्या दोन गोष्टी बघतो म्हणजे हे आणि हे एकत्र झालं आपण हे सगळं आता बघू शकतो वरतो. आणि एका बाजूने पाहताना मला याचा असा भाग दिसेल आणि याचा वरचा भाग दिसेल. म्हणजे हे एका रांगेत दिसेल एका रांगेत. ओके प्रत्यक्ष आपण काय करू कागदाच्या जेव्हा घडणी हातात आपण पुढे पाहणार आहे तेव्हा सुरुवातीला जेव्हा मला अभ्यास करेल तेव्हा प्रत्यक्ष घडणी काय कागदांच्या तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मजा येईल आणि तीच मजा तुम्हाला मार्क मिळून येईल. बघा पुढे जाऊया आपण त्रिमितीय वस्तू त्यांच्याकडे समोरून बाजूने वरून पाहिल्यावर कशा दिसतात त्याचं निरीक्षण करू. बघा फ्रंट साईड तुम्हाला ची फ्रंट साईड आता ही फ्रंट साईड एकदम घराच्या समोरची बाजू नाही जरा समोर एंट्री दरवाजा लागते. पण आपण जर फ्रंट कमेंट फ्रंट साईड अशी दिसेल त्यानंतर साईडचा लुक भिंतीचा लुक असा दिसेल आणि हाऊसचं मॉडेल बरोबर पाहिजे अशा पासून.
यांच्यामध्ये तीन गोष्टींचा आपल्याला पाहण्यातला बदल लागतो. आता महत्वाचं म्हणजे गरमी. मुलं या गरमीमध्ये थोडे गोंधळ आणि आतापर्यंत आपण प्रेमत वस्तू पाहिली. आता गरमी हा प्रकार थोडा वेगळा म्हणण्यापेक्षा त्याच्या बरोबर असलेला प्रकार आहे. गरमीशिवाय वस्तू बनत नाही. त्यामुळे गरमी तर आपल्याला मिळत गरमीला इंग्रजीमध्ये गरमी. आता गरमीकडे पाहताना तुमच्या लक्षात येईल जर हा घन आहे तर घन आणि इष्टिकाची शब्द काय हा घन इष्टिकाची म्हणजे सगळी त्याला कोणी त्रिमित वस्तू असतात. मग या त्रिमित वस्तू मध्ये याला वेगळं नाव का आलं त्याला वेगळं नाव का आलं वेगळं काहीतरी गुणधर्म असेल. गुणधर्मामध्ये त्याची काहीतरी प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी आपण खाली पाहू. आता ही तुम्हाला दिसते ना ही या वस्तूचा हा काढलेला कागदावर काढलेला आंबा आहे. कागदावर ही वस्तू जेव्हा आपण उलगडून तेव्हा ही कागदावर अशी दिसते. तुमच्या समोर मी ही वस्तू समोरच ठेवतो तुमच्या लक्षात येईल. प्रत्यक्ष त्याचा आकार एकच कागद आपण पाहू त्याच्या खाली. आता ही वस्तू तुम्हाला तयार करायची आहे फक्त याचे आपण आता समोरचा बोलता बाजूचा बोलता हे पण आपण कळत. जेव्हा आपण आता बंद होतो तेव्हा ही वस्तू आपल्याकडे दिसली. म्हणजे ही बंद वस्तू याला तुम्ही घन म्हणतो. घन का म्हणजे हे बघ आपण बघणार आहोत. याला प्रतिबंधित करू का प्रत्यक्ष घेणार एकदम व्यवस्थित. आणि हीच वस्तू मला उलगडायची आहे. जर उलगडली तर ती उलगडलेली वस्तू आपण कागदावर ठेवू. त्या कागदावर ठेवली या पत्रावर ठेवली प्रत्येक म्हणजे केली या पत्रावर वस्तू अशी दिली. ती जी वस्तू दिसते ना त्या दिसलेल्या वस्तूला याला नाव आहे घडण. याला नाव आहे घडण. आणि या घडणीपासून बनलेली वस्तू ही त्रिमित वस्तू आहे. या त्रिमित वस्तूला नाव आहे घडणार काय आहे ते आपल्याला. घरामध्ये असलेला प्रत्येक आकार हा सारखा आहे. या घरामध्ये असलेला प्रत्येक आकार आता सारखा आणि वेगळ्या पाहण्यासाठी आपल्याला हा आकार आपण पाहावा लागेल. तेव्हा आपल्याला लक्षात येईल की वेगळा आकार कसा असतो. बघा आता या प्रकारची गडद ही गडद जर आपण अशी समोरासमोर बघितलं तर ठेवली की सेम गडद आहे. एक दोन तीन चार एक दोन तीन आणि चार हे चार भाग एकदम सारखे आहेत. पण हा पाचवा आणि हा सहावा हा भाग मात्र सारखा नाही. हा याच्याबरोबर सारखा आहे जो पदार्थ पण यांच्याबरोबर तो सारखा नाही. हा जो बदल आहे ना हा बदल या ठिकाणी जर त्याची त्याची जोडली होती ही जी वस्तू आहे ती मनाच्या आकाराच्या वस्तूपेक्षा हा आकारामध्ये जरा फरक आहे. म्हणून याचं नाव म्हणजे छोटा आकार दिसतोय आणि तो मोठा आकार दिसतो. छोटा आणि मोठा बरोबर. मग आता बघा या ठिकाणी असलेला प्रत्येक आकार जर आपण मोजला तर ही 5 सेंटीमीटर असेल तर ही 5 सेंटीमीटर म्हणजे हा आकार तिथं 90 कोण आहे म्हणून हा चौरस आहे. काय आहे या घरातला प्रत्येक आकार घराचा आकार आहे 1 2 3 4 5 6 हे सहा आकार सहाचे काय चौरस असतात. असतातच बघा असतातच असतात ना नुसतं असतातच. बस चौरसच असतात आणि चौरस असल्यानंतर ज्या घडणीचा आपण आकार बनवतो वस्तू बनवतो त्याला आपण घन म्हणजे घनाच्या सगळ्या बाजू सारख्या असतात. त्याची लांबी जेवढी तेवढीच त्याची रुंदी आणि तेवढीच त्याची उंची
जर तुम्हाला भारत असेल पिक्चर याचा थोडा फरक दिसतोय ठीक आहे. दिसण्याकरता फरक पण लांबी रुंदी उंची सारख्या असणाऱ्या क्रीडेच्या वस्तूला घन म्हणतात. तुमच्याकडं आता एक छोटीशी वस्तू आहे दिसणार नाही तुम्ही तर सगळ्या आकार केला थोड्याला कळ केलेला आहे पण आपल्याकडं जो क्यूब आहे क्यूब नवरात इंग्रजीमध्ये आपण क्यूब म्हणतो या टाईपला जो क्यूब आहे ना तो आपण रंग प्रॉब्लेम तो क्यूब जर मी पाहिला तो जर मोजला लांबी रुंदी उंची सारखी भरेल आपल्या शाळेमध्ये सुद्धा गणित पेपरमध्ये साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती वेगवेगळे क्यूब दिसतील. ते क्यूब म्हणजे घन आणि हा घन एक वस्तू आहे त्याचा प्रत्येक आकार चौरस आकार होतो. आता बदल मला सांगा आणि बघा या ठिकाणी ही जी वस्तू आहे याला घन म्हणणार का नक्कीच नाही कारण याचा आकार दिसताच मला कोणता दिसतोय हा एक आकार दिसतोय हा चौरस तर नक्कीच नाही हा चौकोन आहे चौरस नाही 90 डिग्री आहे पण समोरा समोरच्या बाजू सारख्या आहेत बाजूच्या बाजू ही आणि तिजागरची सारखी नाही फक्त समोरा समोरची सारखी आहे म्हणजे हा आयत 1 2 3 4 5 6 याला सुद्धा 6 आकाराची पृष्ठ आहे त्याचे सगळे आकार हे आयताकृती आहे चौरसाकृती नाही. त्याच्यात कोणतेही 2 आकार चौरसाचे येऊ शकतात पण बाकीचे सगळे ते आयताकृती आहे म्हणजे याच्यात एक जरी आकार आयताकृती दिसला ना याचा जुडदार पण आयत असतो जुडदार असेल तर तयार होऊ शकत नाही. बाकीचे आकार चौरस असले की जोडी जोडीने असतात एक आकार आयताकार हा दुसऱ्या जोडीने असतात आयताकार म्हणून आयताच्या आकाराची पुष्टी तर असणाऱ्या तिमित वस्तूला घन म्हणतात नाही मग याचं नाव आहे इष्टिका चिती. चिती काय आणि इष्टिका इष्टिक म्हणजे वीट विटकर त्याला विटकांनी म्हणते आणि चिती चिती हा प्रकार असा आहे त्याचा खालचा भाग जसा असतो ना तसाच वरचा भाग असतो त्याचा खालचा भाग ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे वर वर उचलतो गेलं आणि वरचा भाग काय म्हणून त्याला शब्द आहे चिती. तिथून पुढे तुम्हाला वृत्त चिती कळलं तर वृत्त चिती शब्द तयार झाला वृत्त म्हणजे वर्तुळ आणि खालचं जसं वर्तुळ होतं तसंच वरचं वर्तुळ म्हणून या आकाराने म्हणला तो वृत्त चिती आपल्या घरात त्याला वृत्त चिती असं नाव आहे चिती. आता इथं जे लिहिलेलं आहे तर खरंच फक्त घन कोणता इष्टिका चिती घनामध्ये आकार तेवढाच आहे आणि इष्टिका चितीमध्ये पृष्ठाचा आकार आयताकृती असतो एक तरी आयत असतो. आता इथं हा चौरस आकार आहे मग याला घन म्हणतो पण याला आपण आयत आकार पण म्हणू शकतो म्हणजे याला इष्टिका चिती पण म्हणू शकतो पण याचं खरं नाव आहे घन आणि मग तुम्ही त्याला आयताचे आकार दिसताय म्हणून पृष्ठिकाची तुम्ही म्हणू शकता स्पेशल नाव आहे घन आणि याचं स्पेशल नाव आहे पृष्ठिकाची इष्टिकाची ती मात्र कधीच घन होऊ शकत नाही इष्टिकाची ती कधीच घन नसणार आहे होणार नाही घन इष्टिकाची ती या नावात जाऊ शकतो म्हणजे तो घन हा आयत होऊ शकतो पण आयत कधीच चौरस होऊ शकत नाही सर्व आयत रवीचे कदा आयता का असेल सगळ्या बाजू सारख्या तर तो चौरस होईल पण आयत चौरस नसतात चौरस मात्र आहे असू शकतो अशातला हा प्रश्न आहे. वाचून येऊ घडणे काय आहे त्रिमितीय आकारांच्या वस्तूचा त्रिमितीय त्रिमितीय आकारांच्या वस्तूचा द्विमितीय आराखडा हा द्विमितीय आराखडा सगळ्या आकार सारखे आहे हा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडत त्या वस्तूची मला वाटतं आता तुम्हाला बऱ्यापैकी हा भाग खूप चांगल्या प्रकारे समजला असेल एकदा समजून घ्या प्रश्न पुढे तोडण्याचा आहे प्रश्न अवघड नसतात प्रश्नाच्या आधीची माहिती लागते ना ते त्या धोक्यात टिकत नाही आणि सुरुवातीला तुम्हाला प्रत्यक्ष कागदावर अशा घडणे करूनच बघायचं प्रवेश करायचं झालं जे तुम्ही आनंदाने करणार ना ते तुम्ही कधीच शकणार नाही असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला याच्याबद्दलचा अंकांचा कुठलाही प्रश्न येऊ द्या त्याच्यामध्ये अक्षर येऊ द्या
पुढे प्रश्न आपण बघणार आहोत. तुम्ही इंग्रजीही चुकणार नाही आणि एकदा 4-5 वेळा सराव केला नंतर तुम्हाला याची गरज नाही, नंतर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहून उत्तर काढू शकता. आता घन, घन याबद्दल आता आपण थोड्यापेक्षा माहिती पाहिली आहे. घन हा चौरसाच्या आकारांच्या असलेल्या सगळ्या पृष्ठांपासून घन बनतो आणि सगळ्यात महत्वाचे हा आकार पाहिजे. सहा आकाराचे पृष्ठ पाहिजे म्हणजे पाहिजे कंपल्सरी, तेव्हाच तो घन होईल. सहा आकाराचे पृष्ठ आणि प्रत्येक आकाराने चौरस 6 कृती तरच त्याला घन म्हणतात. कारण हे सगळे सारखे पाहिजे, लांबी रुंदी उंची ही सगळी सारखी आहे. लांबी इक्वल टू रुंदी इक्वल टू उंची, तर हे दोन घटक म्हणजे जी लांबी तीच लांबी दीच राहते. याचा अर्थ गोष्ट बनण्यासाठी किती लांबी गुणाकार केलं तर बाजूचा म्हणजे आखरी लांबी. ओके, घन घनाचे सगळे पृष्ठ जर चौरस असे असतील तर घन तुम्ही समोरून बघा. घन आपल्याला फरक मोठा नाहीये. घन तुम्ही समोरून बघा चौरसाचा दिसणार, वरून बघा चौरसाचा दिसणार आणि लगनची बाजूने बघा त्याच्या बाजूने बघा तरी पण तो चौरस दिसणार. त्यांना घनामध्ये अवघड शंका नका ठेवायची, काही कारण नाही. पुढे आता बघा, हे घन आहे. या घटनेमध्ये क्रमांक आहेत, किती घटना आहेत? 1, 2, 3, 4, 5. हे 1, 2, 3, 4 क्रमांक, 1, 2, 3, 4 इथं 5, 7 या 6 पृष्ठांपासून हा घन बनलेला आहे. जेव्हा हा 1 नंबर आणि हा 3 नंबर लगतचा याच्या लगत हा आहे, याच्या लगत हा आहे बघा, लगत याच्या लगत हा आहे. कसा झाला? हा इथे येतो, हा 5 येतो, हा 6 आहे. हा 1 जेव्हा इकडे येतो तेव्हा हा 5 इकडे येतो, म्हणजे 2 शेजारचे मित्र झाले. हा 6 सुद्धा येतो. आता हा ऑलरेडी 2 याच्या जवळच आहे ना, म्हणजे हा लगत असेल. म्हणजे याच्या लगत कोण झाले? 5 झाले, 2 झाले, 6 झाले. आता याच्या लगत आणखी एक येतोय शेवटचा, हा जर इथून तयार झाला ना तर हा असा करतोय, म्हणजे हा 1च्या जवळ आहे, वरच्या बाजूने जवळ आहे, लगत आहे, लगत. तर आतापर्यंत आपण लगतला बघत आहे, मग हे लगत जे आहे ते आपण बघितले, लगतचे बर्ड आहे. हा तिथून इथं आहे, हा 1 इथं आहे, हा लगत आहे का? त्याचे लगत नाही, समोर असणार त्याच्या बरोबर विरुद्ध बघितला, ऑपोजिट पाहिजे. गोल नको करायला, सगळे गोल होतील. मग त्याला आपण चिंता म्हणतो, म्हणजे 1च्या विरुद्ध बाजूला 3 आहे. सध्या इलाज करायचे नाही, तुम्हाला चित्रित पण माहिती आहे. एका एक स्वागत करायचं, 1च्या विरुद्ध 3, 2च्या विरुद्ध 4 आणि 5च्या विरुद्ध 6. आपण एक वर पाहू, बघा हा घन आहे. अशा प्रकारे तुम्हाला कच्चं काम प्रत्यक्ष अभ्यास करताना करायचं असतं. कच्चं काम करताना किती खराब होईल? कच्चं काम तुमच्या स्पीडने करायचं, घरी करायची नाही. त्याच्यामुळे घरी जास्त वेळ द्या, अभ्यास करणे म्हणजे वेगळं काही नाही, आनंदी राहून त्या गोष्टीचा अनुभव घेतो. आता इष्टिकाच्या मग असे आपण हे पाहिलेलंच आहे, पुन्हा एकदा पाहू इष्टिका. इष्टिक, इष्ट म्हणजे बीट, चिती म्हणजे चारचा आकार खाली, तसाच आकार वर. ओके, 6 गोष्टी आहे, 2, 3, 4, 5, 6 पृष्ठ गोष्टी म्हणाल्या कारण पृष्ठ म्हणजे ही सगळे पृष्ठ आयताकार आहे. आयताच्या आकाराची, आयताच्या आकाराची जर असते तरच त्याला इष्टिका चिती म्हणतात, नाही तर तो घन होईल. सगळे आयताकार आहे. ओके, आता चिठी म्हणजे काय? हा आकारला 6 आहे ना, तसाच शेवटपर्यंत त्याला वर उचलू सेम आकार असतो. तिथं गायबंदर आपल्याला कळत नाही, आपण कळत टोकार करणार आपल्याला, टोकाचं वेगळं नाव येतं, त्याचं नाव चिठी येत नाही. मग बघा
आता नवीन प्रकार आपण वाचत काय करतो म्हणून करतो आता टेंटा म्हणतो टेंटा मी टेंटा नाही पेंटो म्हणतात हे शब्द खूप विचित्र आहे बरं आपले मराठी भाषेचे शब्द वाटत नाही तर तुमचं बरोबर आहे तर मराठी भाषेतून घेतलेच नाही हा शब्द हा ग्रीक शब्द आहे पेंटा पेंटो पेंटो म्हणजे मिनो म्हणजे दोन गोष्टी जोडून केलेला भाग दोन आकार जवळजवळची दोन गोष्ट एकत्र आणली आणि ती जोडली आता इथं पाच गोष्ट एकत्र आणायची म्हणून जोडायची आहे म्हणून याला पेंटो शब्द आहे पेंटो मिनो पाच पृष्ठांचा वापर करून जोडलेल्या वस्तूला पेंटो मिनो म्हणतो वस्तू आहे आणि हा या आकाराच्या घरणीला पेंटो मिरो घरणी म्हणतात हा पेंटो शब्द गणितामध्ये पाण्यात जात नाही पुढे पेंटॅगॉन म्हणजे पंचकोन पंचकोन एक दोन तीन चार नऊ पाच हा पंचकोन पंचकोणाचा आता पेंटॅगॉन इथं पेंटो मिनो पेंटो मिरोचा पण आपण गणन केलेली आहे आपण बघूया अतिशय सोपा भाग आता ही सेम त्याची सारखीच आहे गरज आपल्या चित्राचा नाही इथं त्याला आपण एक मारली दोन तीन चार पाचच पृष्ठ आहे सहा पृष्ठ आहे सहा नाही म्हणून घन नाही किंवा इष्ट नाही या पेंटो मिरोमध्ये प्रत्येक आकार तेवढं सारखाच असतो लक्षात घ्या प्रत्येक आकार चौरस आकृती आहे आणि ते सगळे चौरस जोडून आपल्याला असं खोकं बांधायचं पण या खोकल्याचा वरचा जो झाकण लावण्याचा भाग आहे तो मात्र मोठा आहे म्हणजे ही उघडी पाण्याची टाकी होऊ शकेल ते हा मोठा बॉक्स होऊ शकेल त्याचा वरचा भाग जाईल वरचा भाग मोठा वापरू शकणार म्हणून या वस्तूला तीन वस्तू मध्ये आपण धर्म म्हणजे सव्वाचा धर्म मात्र बघित नाही पेंटो मिनो आहे पेंटो मिनो इथं पाच पृष्ठ आहे बघा पाच चौरसाच्या आकाराची पृष्ठ मी वारंवार सांगते चौरस आकाराची पाच पृष्ठ ओके आता हा पेंटो मिनो दिसते आपल्याला ते वर्तुळ याला पृष्ठ नाही वर्तुळ भाग मोकळा प्रश्न खूप सोपे आहे माहिती समजावून घ्या याची प्रश्न तुम्ही एकदम इझी सोडवू शकता आता घडत वेगळी आहे इथं त्रिकोण आहे कोणती भाग नाही हा त्रिकोणा तुम्ही भाग तुम्ही अंगावर जर घेतला तर याच्यापासून ही घडण तयार होईल बघा ही घडण त्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं ते दोन वर्तुळ एक वर्तुळ वर एक वर्तुळ खाली आणि हा मधला आयताकृती भाग मिळेल याच्यापासून तुम्हाला वृत्त चितीचा आकार बनवू शकतो साधा सरळ आयताकृती कागद जर घेतला ना त्याच्यापासून वृत्त चिती आपण बनवू शकतो आयताकृती भाग लागली या हा वृत्त चितीचा असणार म्हणजे हवा हा रुग्णपणे आहे की म्हणून असं असतं हा वरचा एक सर्कल आणि हा खायचा म्हणजे साध्या आयताच्या आकारापासून आपण वृत्तचिती बनवतो म्हणजे जेव्हा मोठ्या वर्गांना पृष्ठफळ गणित येतं तेव्हा वृत्तचितीचा आपण वर्ग आयताशा ओके त्या घडणी आहेत या घडणी कागदावर काढलेल्या घडणी त्याच्या आता सराव करताना प्रश्न करायचं प्रश्न मी तुम्हाला सांगितलं प्रश्न खूप सोपे आहे प्रश्नांचा विचार करून आपल्याला माहिती दुर्लक्ष होतं आणि आपल्याला वाटतं प्रश्न सुटला पाहिजे प्रश्न सुटतो आणि माहिती समजून घ्या त्याची प्रॅक्टिस करा सराव करा पहिला प्रश्न वाचून घ्या सरावाचा बघा
तर ज्या वस्तूंना फक्त लांबी रुंदी असते पण उंची असते, म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक दोन म्हणून 2 लाखांच्या जागे दिली, त्या वस्तूंना 4 मिती नाही, त्रिमिती नाही, द्विमितीय असं आपण पुढे बघा. हा प्रश्न बघा, वाचूनच तुम्हाला सांगणार आहे. ज्या वस्तूंना लांबी रुंदी उंची असते अशा वस्तू असतील, लांबी रुंदी आणि उंची असते 2, 3, 3 म्हणजे त्रि, अशा वस्तूंना टिंबटिंब वस्तू म्हणतात. त्रिमितीय, द्वि तर नाही, 4 नाही, यापैकी ते नाही, आपलं उत्तर आहे त्रिमितीय. बरोबर, पुढे आपण जाऊया. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न पूर्ण वाचत चला, खूप सोपा असला तरी भय करू नका. पुढील पैकी कोणती घडण पेंटोमेर नाही, नाही. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 6. सगळ्या ठिकाणी 5 5 मार्क्स आहेत, एकाच ठिकाणी 5 नाही. साधा म्हणत आपण काही प्रश्न नवा साधा वेगळा जर कोण दिसतो बघ, त्याने सांगतो मला सगळ्या 5 मार्क्स आहेत, 5 प्रश्न आहेत, 1 लक्ष आहे. म्हणजे हा आपला हा पेंटोमेर नाही, हा पेंटोमेर आहे, हा आहे, हा आहे, तर हा नाही, मग हा काय आहे? याचा जर आपण विचार केला, एक छोटा मोठा किंमत म्हणजे हा आयताचा आकार आहे, त्या 6 पृष्ठ आहे, आयताच्या आकारापासून 6 पृष्ठ असतील, कोणत्या घडणीपासून डबा तयार होईल? डबाच्या पासून डबा होईल काही नाही, डबा म्हणजे उघडणारा ना, तिथे डबा शब्द दिलाय त्यांनी, डबा बंद पण असतो, पण सरळ बॉक्स आणि उघड्या डबा म्हणजे उघड्या डब्यासाठी आपल्याला 5 गोष्ट पाहिजे. 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6, आपण 1, 2, 3, 4, 5, याचा तुमचा डबा होणारच नाही, याचे त्रिकोणाचे 2 डबे बंद झाले, आता त्रिकोणाचा डबा असतो का ते असा डबा. हा डबा या अर्थाने नाही, हा आपला बंदिस्त भाग होईल, आणि या डब्यात आपण काहीतरी ठेवू शकतो, हा डबा उघडा आहे, पटकन काहीतरी लाडू काय आता ठेवू शकतो. हा डबा या अर्थाने होईल, कोणत्या घटनेपासून म्हणजे डबा तयार होईल, हा फक्त पेंटोमिनोपासून. काही प्रश्न देतात आपण संदिग्ध असतात, जर ती प्रश्न खूप संदिग्ध असतील तर तुम्हाला उत्तर पण मिळू शकतं, पण आपला बेसिक समजून समजून घेताना भाग कधी मारायचा नाही. आता बघा, तर प्रॅक्टिस मध्ये आपण जे शिकलो प्रत्येक वाक्य आहे 5 चौरसांची, 5 चौरस घडलं, 5 म्हणजे पेंटो, म्हणजे पेंटो हेक्झो नाही, हेक्झाचा हा असतो, हेक्झॅगॉन. ट्राय ट्राय म्हणजे 3, यापैकी पेंटो पेंटो म्हणजे 5, 5 चौरस पाहिजे. ओके, अरे एकदा म्हणजे 2 आधी बरोबर आहे. प्रश्न खूप पटकन होत आहेत आपले. दिलेल्या घडणीपासून घडण तयार केलं, त्याच्यापासून घन मानवायचं आहे. आपण ती घडण प्रत्यक्ष पाहू, 2 असे बरोबर असे विजय होऊ शकते नक्की. खरा या घडणीपासून घडण केलं, प्रश्न वाचून घेऊ. 1:4 विरुद्ध विरुद्ध पृष्ठावर कोणता अंदाज, हे तुम्हाला लगेच सांगतो. 1:4 विरुद्ध मला शिकून सांगितलं, एका रेट जायचं त्याच्या जवळ हा आहे, विरुद्ध हा आहे. मग जर इथं मला 1 लिहायचा असेल, प्रत्यक्ष आपण स्केच करून लिहू शकतो. जर इथं मला 1 लिहायचा असेल आणि इथं मला 3 लिहायचं असेल, तर मला 1:4 विरुद्ध एक असा तो पाहिला, 3 असा आत्मा होणार, 1:4 बरोबर विरुद्ध होती.
हा एकच्या जवळ आहे, हा गुरु जवळ येतो, हा गुरु तो इस्लाम वाला पण तुम्हाला फक्त शान होत आहे. तर एकच्या विरुद्ध या ठिकाणी पाच आहे, एकच्या विरुद्ध दोन आहेत, पाच पाच पहिले आहे. तिथं अजिबात नाही करायची, एकदम सिंपल आहे. विरुद्ध म्हणजे समोरासमोरच्या या एका रेषेची आहे, समोरासमोरच्या समोरची आहे. आता हा एका रेषेची आठवत आहे विरुद्ध, आणि उरला कोण हा याच्यासोबत विरुद्ध. ओके बाबा, शेजारील आकृती दुमडून घन बनविल्यास मग आहे आपण उलटा करू शकता. घन बनविल्यास पाच हा अंक असलेल्या, आता पाच तो आहे, पाच इथे घर, पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर, लगतच्या पृष्ठावर, लगतच्या म्हणजे जवळ कोणता अंक येणार नाही. उलटा बाबा आपण जरा उलटा विचार केल्याच्या विरुद्ध बाबू, लगतच्या पृष्ठावर अंक येणार नाही, जे लगत येणार नाही, इकडं नाही शेजारी नाही, इकडं लगत नाही, मग परिघ नाही, लगतच्या नाही म्हणजे कोणाच्या आहे, लगतच्या नाही म्हणजे विरुद्ध बाजूला आहे. एखादा मुलगा खुरकत नाही म्हणजे तो शांत नाही, उलट एखादा हुशार नाही म्हणजे मग काय आहे, विरुद्ध आहे ना, लगत नाही म्हणजे विरुद्ध आहे. कोणता अंक पाचच्या विरुद्ध, या पाच रवळ आपण वर नव्हे, हा पाच आणि हा सर्व असणार, हा पाच आणि इथला एक, इथला एक, पाच आणि एक हे समोर असणार. इथून या चालू आपण काय म्हणलं तर या चालू त्याच्या जवळ तर हा अंक सोडून द्यायचा आणि या चालू द्यायचा. पाचच्या विरुद्ध एक लगत कोणता असणार नाही बघायचं नाही, लगतच्या विरुद्ध म्हणजे लगतच्या विरुद्ध शब्द आहे विरुद्ध, लगत नाही म्हणजे विरुद्ध आहे. मग पाचच्या विरुद्ध कोण आहे, आपण सगळे प्रश्न खूप सोपे आहेत. दिलेल्या घटनेपासून गुण तयार केल्या, आता प्रत्यक्ष घडणे ज्ञानी आहे, पण प्रत्यक्ष घडणे तुम्हाला प्रत्यक्ष वेळा पाहायची गरज नाही. आता आपण जनरल फॉर्म्युला वापरू, एकच्या समोर पृष्ठावर कोणता अक्षर, एच्या समोर बघा, एच्या समोर म्हणजे पण एच्या विरुद्ध, एच्या समोर म्हणजे पण एच्या विरुद्ध, कारण एच्या लगत बरेच असतात. आपण लगत येईल, लगत पुढे समोर फक्त येतच असतो, समोर आणि विरुद्ध येत असतो, याच्या समोर ती दिलेल्या घडणीपासून घर तयार केल्या, डीच्या लगतच्या पृष्ठावर तीन प्रश्न, लगतच्या पृष्ठावर आता लगतच्या पृष्ठावर बरेच अक्षर येतात म्हणून प्रश्न उलटा असतो, लगतच्या पृष्ठावर येणार नाही, लगतचे येणार नाही म्हणजे समोर येणार म्हणजे विरुद्ध येणार. आता आपण बघू डी, डी डीच्या विरुद्ध डी सही सर ना काय बाजूला नाही सहीचा एका लेखा सोडून द्यायचा, डीच्या विरुद्ध ते लगतच्या पृष्ठावर येणार नाही, लगतच्या पृष्ठावर सगळे येतील तर ती येणार नाही, कारण ती वजा बघा. पुढे आकृती दाखवल्याप्रमाणे घडी घालून घडाकृती धोका तयार केला, आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर, म्हणजे तुम्हाला वाटत सर हे जरा वेगळं आलं बघ, वेगळ्याचं काय करायचं बघा, वेगळ्याचं पण आपल्याकडे आपण घडण आणलेली आहे, प्रत्यक्ष घडणीवरून पण आपण पाहू शकतो. आकृती दाखवल्याप्रमाणे घरी घालून घरामध्ये धोका तयार केला, आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठ, आपण सगळ्यांच्या विरुद्ध
याच्यामध्ये दाखवलं बघा, याच्या घरी दाखवलं आहे, हा चंद दाखवून राहील येत राहील, जे येत नाही याची प्रत्यक्ष घडत करून पाहणार आरच्या विरुद्ध यर येणार म्हणजे येणार. ओके, म्हणजे त्या बेसिक लाईन असणं कोणत्याही स्वरूपाचा विचार घ्या की तुम्हाला येणारच. बघा प्रश्न वाचून घ्या. दोन हजार वीस साली आपल्याला खाली आपल्याची रुमून घर बनवले. आता ऍक्च्युली हा आकारात दिसतोय ऐका कृतीचा, म्हणजे हा काय घर बांधणार नाही, श्रद्धा करा तुटलेला आहे. तिथं तेवढं पक्षनाकार पाहिजे होती. लाल रंगाच्या लगतचे गोष्ट खालील पैकी कोणत्या रंगाची येऊ शकणार नाही, लगतचे नाही बघा, लालच्या लगतचे नाही, मग लालच्या विरुद्ध आहे, लालच्या विरुद्ध पाहिजे, विरुद्ध आहे. आता लाल लालच्या विरुद्ध जांब याच्या विरुद्ध कोण आहे, किंवा याच्या विरुद्ध कोण आहे, प्रश्न सोपा आहे. मला तुम्हाला घडणीपर्यंत घेऊन जाणार, प्रत्यक्ष घडणी करा. शेवटचा प्रश्न आपला आजच्या तासाचे मधला, केदारनाथमधील दुमडून घर बनवल्यास चार हा अंक असलेल्या, चार हा अंक असलेल्या, हा अंक सापडला असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही, लगतचा येणार नाही म्हणजे विरुद्ध येणार चारच्या विरुद्ध जातो, चारच्या विरुद्ध. आता बघू आपण चार बंद ठेवू, तूच प्रत्यक्ष आपण चार एक ठेवू, चारच्या विरुद्ध पण करू. सध्या आपण इथपर्यंत काम करू, नऊच्या विरुद्ध पंचवीस येऊ, एकच्या विरुद्ध सोळा येत आहे, चारच्या विरुद्ध छत्तीस येत आहे का खात्री करू. नऊ आणि पंचवीस आणि चार असा आत गेला आहे, चारच्या विरुद्ध आला एक लागत आता, चारच्या विरुद्ध बघा, चारच्या विरुद्ध एक लागत आहे, तो अंक कोणता आहे. एका प्रॅक्टिस झाली नाकेला सुरुवातीच्या विरुद्ध आहे हा चार असा आत गेला आणि हा छत्तीस हजार होऊन लागलेला एकदम विरुद्ध, म्हणून चारच्या विरुद्ध कोण जर असेल तर तो नक्कीच आहे छत्तीस. हा चार कसा बाहेर निघाला, हा छत्तीस बाहेर निघाला, म्हणून हा विरुद्ध आहे. आणि प्रत्यक्ष पडताळून पहा तुमच्या लगेच लक्षात येईल चारचा विरुद्ध छत्तीस आहे, कारण नऊच्या विरुद्ध पंचवीस एका आहे, एकच्या विरुद्ध सोळा, चारच्या विरुद्ध छत्तीस. अशा प्रकारे आपण आजचे सर्व प्रश्न आणि माहिती पाहिलेली आहे. मला वाटतंय तुम्हाला हा भाग बऱ्यापैकी चांगला लक्षात आला असेल. फक्त काय करा, घडणी बनवा आणि प्रॅक्टिस करा आणि आनंदाने करा, जे करणार ते आनंदाने करा. धन्यवाद. प्रेरणा व मार्गदर्शन आपल्याला या सर्व अधिकाऱ्यांचं आहे, या जिल्हा परिषदेचे अहमदनगरचे सर्व अधिकारी आणि सर्व काम करणारी टीम अधिकारी पदाधिकारी आणि सर्व कार्यक्षम शिक्षक टेक्निकल स्टाफ या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांची